नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आज आपण पृथ्वीगोल आणि नकाशा याची तुलना करायला शिकणार आहोत पण त्याआधी मी तुम्हाला हा नकाशा दाखवते आणि हा पृथ्वीगोल दाखवते याचं निरीक्षण करून तुम्ही मला त्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत बरं का बघा माझा पहिला प्रश्न आहे कोणते साधन सपाट आहे अगदी बरोबर आहे नकाशा दुसरा प्रश्न कोणते साधन गोलाकार आहे राईट पृथ्वीगोल यानंतर पुढचा प्रश्न बघा बरं विचार करून उत्तर द्या मला कोणत्या साधनामुळे आपण संपूर्ण जग एका वेळी एकाच ठिकाणी बघू शकतोय अगदी बरोबर आहे पृथ्वी गोल कोणत्या साधनामध्ये आपण एखाद्या विशिष्ट प्रदेशाचा भाग जसं की राज्य जिल्हा असं बघू शकतो बरोबर आहे नकाशामधून बरं या दोन पैकी कोणत्या साधनाला आपण पृथ्वीची प्रतिकृती असं म्हणू शकतो अगदी बरोबर आहे पृथ्वीची प्रतिकृती आपण कशाला म्हणू शकतो आहे पृथ्वी गोलाला म्हणू शकतो आहे ठीक आहे बरं हे सगळं मी तुम्हाला का विचारलं बरं माहिती आहे कारण आज मला तुम्हाला या दोघांविषयीच माहिती सांगायची पण ती सांगण्याआधी दोन शब्दांचे अर्थ आपण नीट शिकून घेऊयात पहिला शब्द आहे द्विमितीय द्वि या शब्दाचा अर्थ होतोय दोन आणि मिती म्हणजे बाजू या अर्थानं आपण घेऊयात ज्याला दोनच बाजू असतात लांबी आणि रुंदी अशा गोष्टींना आपण म्हणतोय द्विमिती येते लक्षात उदाहरणार्थ हा कागद बघा याला लांबी रुंदी आहे जमीन याला लांबी रुंदी आहे याला आपण द्विमितीय वस्तू असं म्हणू शकतो की ज्याच्या लांबी रुंदीच्या गुणाकारातून आपण त्याचं क्षेत्रफळ काढू शकतो बरोबर आहे तर अशा ज्या सगळ्या वस्तू असतात की ज्याला फक्त लांबी आणि रुंदी दोनच बाजू असतात त्याला आपण द्विमितीय असं म्हणू शकतो आणि दुसरा शब्द आहे त्रिमितीय ज्याला तीन बाजू असतात त्रि म्हणजे तीन बरोबर आहे पण इथं त्रिकोणाशी याचा काहीही संबंध नाही बरं ज्याला लांबी रुंदी आणि उंची अशा तीन बाजू असतात ना याला त्रिमितीय असं म्हणतो उदाहरणच घ्यायचं झालं तर ही वीट हा खोका याला लांबी रुंदी आणि उंची तिन्ही गोष्टी आहेत आणि या तिन्हींच्या गुणाकारात आपण याचं घनफळ काढू शकतो चेंडू डबा ग्लास चंद्र या सगळ्या वस्तू ज्या आहेत ना या सगळ्या वस्तू त्रिमितीय आहेत असं आपण म्हणू शकतो म्हणजे तुम्हाला द्विमितीय आणि त्रिमितीय या, या शब्दामधला फरक छान कळला आता मला सांगा बरं नकाशा द्विमतीयेमध्ये येईल का त्रिमितीयमध्ये येईल अगदी बरोबर आहे द्विमितीयमध्ये येईल आणि पृथ्वीगोल कशात येईल त्रिमितीयमध्ये येईल येते लक्षात हाच फरक आहे नकाशा आणि पृथ्वीगोलमध्ये आपण या फरकाचे काही मुद्दे बघूयात की जे परीक्षेसाठी फार महत्त्वाचे आहेत आपल्यांना नकाशा हा द्विमितीय असतो तर पृथ्वीगोल त्रिमितीय असते द्विमितीय वस्तूला लांबी आणि रुंदी असते आणि त्याच्या गुणाकारातून त्याचं क्षेत्रफळ तयार होत असतं किंवा क्षेत्रफळ मिळत असतं आपल्यांना तर त्रिमितीय वस्तूला लांबी रुंदी आणि उंची असतं आणि त्याच्या गुणाकारामधून आपल्याला घनफळ तयार होत असतं किंवा घनफळ मिळत असतो नकाशा हा विशिष्ट मर्यादित प्रदेशाचा किंवा संपूर्ण जगाचा असू शकतो तर पृथ्वीची प्रतिकृती ही कितीही छोटी कितीही मोठी असली तरी ती संपूर्ण पृथ्वीचं प्रतिनिधित्व करणारी असते किंवा प्रातिनिधिक प्रतिकृती असते लक्षात येते म्हणजे अगदी छोटा पृथ्वीगोल जरी तुम्ही बघितलात तरी त्यातून तुम्हाला खंड आणि महासागर हे नक्की कळतील नकाशा आणि पृथ्वीगोल याचा फरक सांगत असताना अजून एक मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे ज्यावेळी आपण वृत्त किंवा दिन व रात्र या संकल्पनांचा अभ्यास करतो त्यावेळी पृथ्वीगोल महत्त्वाचा असतो तर या उलट ज्यावेळेस आपण एखादं गाव किंवा शहर याविषयीचा अभ्यास करत असतो देश राज्य याविषयीचा अभ्यास करत असतो ना तेव्हा त्यावेळी नकाशा हे साधन अत्यंत उपयोगी पडतं पर्यटनासाठी जर का आपण गेलात तर त्या ठिकाणचा नकाशासोबत असणं हे अतिशय महत्त्वाचं आहे आपल्याला बऱ्याचशा गोष्टी या नकाशामुळे खूप सोयीस्कर पडतात किंवा सोप्या पडतात अगदी अलीकडच्या काळात एखाद्या नवख्या ठिकाणी जायचं असेल नव्या ठिकाणी जायचं असेल तर अशावेळी गुगल मॅपच्या सह्याने आपण अगदी सहज जाऊ शकतो गुगल मॅपवरती ते लोकेशन टाकलं लो, की आपण कसं जायचं हे आपल्याला अगदी सहजासहजी मिळतं आ, हे तंत्रज्ञान पुढे गेलेलं आहे म्हणून नाही तर याच्या पूर्वीच्या काळी आपण ठिकठिकाणी थीक गाडी थांबवत पुढचा रस्ता विचारत जायचो पण अलीकडे त्याची गरज नाही भासत आपल्याला गुगल मॅप बरोबर योग्य त्या ठिकाणी पोहोचवण्याचं काम करतो ठीक आहे का क्षेत्रभेट या विषयाचा अभ्यास देखील या धोड्यात करणार आहोत क्षेत्रभेट म्हणजे भूगोलाचा अभ्यास करत असताना एखाद्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट द्यायची आणि त्या ठिकाणची भौगोलिक माहिती जाणून घ्यायची म्हणजे क्षेत्रभेट क्षेत्रभेटीमुळे आपल्याला प्रत्यक्ष त्या ठिकाणच्या लोकांशी चर्चा करण्याची किंवा विचारांची देवाणघेवाण करण्याची संधी मिळते आणि म्हणूनच भौगोलिक स्थिती जाणून घेण्यासाठी भूगोलाचा अभ्यास करत असताना क्षेत्रभेट फार महत्वाची असते क्षेत्रभेट देण्यासाठी आपल्याला काही पूर्वतयारी करावी लागते की ज्या ठिकाणी आपल्याला क्षेत्रभेट द्यायची आहे त्या ठिकाणची परवानगी काढावी लागते उदाहरणार्थ ग्रामपंचायत बँक पोस्ट ऑफिस किंवा तारांगण नक्षत्रालय अशा काही ठिकाणांना आपल्याला भेट द्यायची असेल तर त्या ठिकाणाहून आपल्याला परवानगी काढावी लागते या उलट जर का बस स्थानकावरती आपल्याला जायचं असेल किंवा रेल्वे स्टेशन बघायला जायचं असेल तर अशावेळी आपण तिथली परवानगी नाही काढली तरी चालते आपण सहज तिथं जाऊ शकतो किंवा डोंगर धरण हे बघायलाही सहज आपण आपण शिक्षकांसोबत पालकांसोबत जाऊ शकतो क्षेत्रभेटीसाठी दिनांक वेळ वार ठरवून घ्यावी लागते आणि सोबत वही पेन हे अत्यंत महत्त्वाचं असतं हे अशासाठी की क्षेत्रभेट द्यायला ज्यावेळी आपण जातो ना त्यावेळी आपण तिकडच्या काही नोंदी करणं गरजेचं असतं क्षेत्रभेट म्हणजे नुसतं जायचं आणि फिरून यायचं असं नसतं या क्षेत्रभेटीला जाताना आपण ज्या ठिकाणी जातोय ना त्या संदर्भात काही माहिती मिळवण्यासाठी आधी प्रश्नावली तयार करावी लागते प्रश्नावली म्हणजे त्या संदर्भानं काही प्रश्न आपण लिहून काढायचे असतात आणि त्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट दिल्यानंतर त्या प्रश्नांची उत्तरं तिथे चर्चेच्या माध्यमातून शोधायची असतात म्हणजे अशा पद्धतीनं ही क्षेत्रभेट देणं फार गरजेचं असतं क्षेत्रभेटीमध्ये एक काळजी घेतली पाहिजे की ज्या ठिकाणी आपण क्षेत्रभेट घेतल्या जातो आहे त्या ठिकाणी आपला कोणत्याही प्रकारचा कचरा टाकून यायचा नाही किंवा तिथल्या कोणत्याही वस्तूची बिघडाबिघडो करून किंवा तोडमोड करून आपण यायचं नाही आहे ही काळजी क्षेत्रभेटीत ही फार गरजेचं असतं म्हणजे अशा पद्धतीनेही क्षेत्रभेट भूगोलाचा अभ्यास करत असताना महत्त्वाची ठरते कोविड नाईन्टीनमुळे सध्या आपण प्रत्यक्ष जरी क्षेत्रभेट घेतलेली नसली तरी देखील तुम्ही तुमच्या पालकांसोबत स्टँड किंवा पोस्ट ऑफिस बँक अशा ठिकाणी निश्चितपणे क्षेत्रभेट दिलेली असेल आणि त्या ठिकाणची माहिती मिळवलेली असेल तुम्हाला भूगोलाच्या बाबतीतली एक गंमत सांगू मला नो अर्था नावाचा एक जगातील सर्वात मोठा पृथ्वी गोल आहे जवळजवळ एक्केचाळीस फूट इतका व्यास त्या पृथ्वीगोलाचा आहे अमेरिकेची संयुक्त संस्थानं म्हणजे ए या देशामधल्या मेन राज्यात यार्मथ नावाच्या ठिकाणी ही पृथ्वीची महाकाय प्रतिकृती आहे आणि गंमत म्हणजे या पृथ्वी गोलाचा परिवलन आणि परिभ्रमण याचा वेग आपल्या खऱ्या खऱ्या पृथ्वीच्या परिवलनाच्या आणि परिभ्रमणाच्या वेगानुसार राखलेला आहे परिवलन म्हणजे पृथ्वीची स्वतःभोवती एक फेरी पूर्ण होणे वलन म्हणजे फेरी वर्तुळ पृथ्वीची स्वतःभोवती एक फेरी पूर्ण होते चोवीस तासामध्ये त्याला परिवलन असं म्हणतात तर पृथ्वीचं परिभ्रमण भ्रमण म्हणजे भटकणे आपली जागा सोडून दुसऱ्या जागेवर जाणे म्हणजे भ्रमण करणे भटकणे तर पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते हे तिचं परिभ्रमण की ज्याला तीनशे पासष्ट दिवस लागतात त्याला एक वर्ष म्हटलं मन, जातो तर अर्थ नावाच्या या पृथ्वी गोलाचा वेग आपल्या खऱ्या पृथ्वी गोलाच्या वेगानुसार राखलेला आहे अप्रतिम सुंदर असं भूगोल दालन हे अमेरिकेतल्या यारमथ या ठिकाणी मेन राज्यामध्ये आहे सोबत एक कृतीपत्रिका देते आहे ती कृतीपत्रिका वहीत सोडवा आणि मला माझ्या नंबरवरती पाठवा धन्यवाद